मी राजा भरत बोलतोय. माझ्या नावावरूनच या विशाल देशाचं नाव ठेवण्यात आलंय भारत. मी इतिहासाच्या भरपूर घटना माझ्या अंतःकरणात साठवून ठेवल्या आहेत. त्या सर्व घटना आपल्या गौरवशाली इतिहासाच्या आणि त्यांच्या धाडसी कार्याचा परिचय सदैव देत राहतील. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे महाराष्ट्राच्या वीर पुत्राची, ज्यांचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज. सन 1627 संपूर्ण भारतावर मुघलांचे राज्य होते. उत्तर भारतात शहाजहान, तर निजामपूरमध्ये सुलतान मोहम्मद आदिल शाह आणि गोवळकोंड्यात सुलतान अब्दुल्ला कुतुब शाह. दख्खनचे सुलतान सीमा सुरक्षेसाठी मुस्लिम अधिकाऱ्यांनाच प्राथमिक दर्जा देत असत. बंदरांवर पोर्तुगीजांचा ताबा होता आणि भूमार्गावर मुस्लिमांचा अधिकार होता. यामुळे उत्तर आफ्रिका आणि मध्य आशियामधून मुस्लिम अधिकाऱ्यांना आणणे कठीण होते. म्हणून दख्खनच्या सुलतानांना हिंदू अधिकारी नेमावे लागत असत. आदिलशहाच्या सेनेत एक मराठा सेनापती होता, त्यांचे नाव शहाजी भोसले. शहाजी सेनेत उच्च पदावर होते. सन 1630 महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर शहाजी आणि जिजाबाई यांना पुत्र रत्न प्राप्त झाले. शिवनेरी किल्ल्यावरील स्थानिक शिवाई देवीच्या नावाने पुत्राचे नाव ठेवण्यात आले, जे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जगप्रसिद्ध झाले. शिवाजी महाराजांचे वडील घरापासून खूप काळ दूर होते, म्हणून शिवाजी राजांचे बालपण आई जिजामाता आणि गुरु दादोजी कोंडदेव यांच्या अंगाखांद्यावर गेले. दादोजी कोंडदेव यांनी महाराजांना युद्धकला आणि नीतिशास्त्र शिकवले, तर जिजामातांनी प्रखर हिंदुत्वाच्या धार्मिक कथा सांगितल्या. जेव्हा दादोजी कोंडदेवांचा सन 1647 मृत्यू झाला, तेव्हा त्यांचे असे मत होते की शिवाजी आपल्या वडिलांप्रमाणे आदिलशहाच्या सेनेमध्ये उच्च पदावर नोकरी करतील. पण काळाच्या उदरात काही वेगळेच दडले होते. सन 1646 भारतात कोणत्याही हिंदू राज्याचे स्वतंत्र असे हिंदवी स्वराज्यच नव्हते, पण ते स्थापन करण्यासाठी तीन गोष्टींची नितांत गरज होती. एक, तो राजा शक्तिशाली साम्राज्याच्या केंद्रापासून दूर असावा. दोन, जमीन शेतीसाठी अनुपयोगी असावी. आणि तीन, ती जंगलांनी व्याप्त असावी, जेणेकरून छापामार युद्ध आणि गनिमी काव्याने लढणे शक्य असेल. ही परिस्थिती 1646 शिवाजी महाराजांसाठी अनुकूल बनली, जेव्हा त्यांनी स्थानिक किसान आणि मावळ्यांच्या सहकार्याने आपली सेना निर्माण केली. शिवाजींना चांगले माहीत होते की कोणत्याही साम्राज्याच्या स्थापनेत किल्ल्यांचे महत्त्व काय असते. याकरिता फक्त वयाच्या 15 आदिलशाही अधिकाऱ्यांना फितूर करून महाराजांनी तोरणा, चाकण आणि कोंढाणा या किल्ल्यांवर अधिकार प्रस्थापित केला. त्यानंतर त्यांनी आबाजी सोनदेव यांच्या मदतीने ठाणा, कल्याण आणि भिवंडी किल्ल्यांना मुल्ला अहमदकडून हिसकावून घेतले. या घटनेने आदिलशाही साम्राज्यात नाराजी व्यक्त होऊ लागली. शिवाजींना थांबवण्यासाठी त्यांच्या वडिलांना अटक करण्यात आली. शहाजी महाराजांच्या अटकेमुळे शिवाजी महाराजांनी पुढील 7 आदिलशहाशी समोरासमोर दुश्मनी घेतलीच नाही. शिवाजी महाराजांनी हा संपूर्ण काळ आपली सेना वाढवण्यात आणि प्रभावशाली देशमुखांना आपल्याकडे वळवण्यासाठी वापरला. हळूहळू त्यांनी एक विशाल सेना उभी केली. त्यात घोडेस्वार सेनेचे सेनापती होते नेताजी पालकर आणि पायदळ सेनेचे प्रमुख होते यशाजी कनक. पुढे या सगळ्यांच्या सोबतच महाराजांनी तब्बल 40 जिंकण्यात यश मिळविले. शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी सन 1659 विजापूरची बडीसाहेबाने अफजल खानाला 10,000 सैनिकांसोबत शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्यासाठी पाठवले. अफजल खान हा त्याची क्रूरता आणि ताकद यांसाठी ओळखला जात होता. त्याने शिवाजी महाराजांनी आपल्याशी सरळ युद्ध करावे यासाठी अनेक मंदिरे तोडली आणि अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला. पण शिवाजी महाराजांनी आपल्या युद्ध कौशल्याचा परिचय देत गनिमी काव्याने युद्ध चालूच ठेवले. यावेळी ते प्रतापगड किल्ल्यावर राहिले, कारण हा किल्ला चारही बाजूंनी घनदाट जंगलांनी व्याप्त होता. शेवटी अफजल खानने शिवाजी महाराजांना धोक्याने मारण्याचा बेत आखला आणि त्याने शिवाजी महाराजांना भेटण्याचे आमंत्रण पाठविले. जेव्हा ते भेटण्यासाठी गेले, तेव्हा शिवाजी महाराजांना अफजल खानाने आपल्या मजबूत मिठीत पकडून धोक्याने मारून टाकण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराज सुरुवातीपासून तयारच होते. त्यांनी आपल्या हातातील वाघ नखाने अफजल खानाच्या पोटावर वार करून त्याच्या पोटाचा कोथळा बाहेर काढला आणि खान जमिनीवर कोसळला. या युद्धात महाराजांनी अफजल खानाच्या फौजेला सळोकी पळो करून सोडले. अफजल खानाची हार आणि मृत्यूमुळे विजापूरच्या सुलतानाला धक्का बसला. त्यांनी रुस्तम जमला यांना शिवाजी महाराजांवरती आक्रमण करण्यासाठी पाठवले. 24 डिसेंबर 1659 शिवाजी महाराजांनी रुस्तम जमालच्या सेनेवर समोरून हल्ला चढवला आणि त्याचवेळी त्यांच्या सेनेच्या 2 रुस्तम जमालच्या सैन्यावर दोन्ही बाजूंनी हल्ला चढवला
रुस्तम जमालला या आक्रमणामुळे आपला जीव वाचवून पळ काढावा लागला. पुढे सन 1660 मध्ये आदिलशहाने आपला सेनापती सिद्दी जोहर याला शिवाजी महाराजांवरती आक्रमण करण्यासाठी पाठविले. यावेळी महाराज पन्हाळगडावर होते. सिद्दी जोहरच्या सेनेने पन्हाळगडाला चारी बाजूने घेरले. महाराजांनी सिद्दी जोहरला भेटण्याचे आमंत्रण दिले आणि जेव्हा ते भेटले तेव्हा आदिलशहाला संदेश पाठविला की सिद्दी जोहर त्यांच्याशी बेमानी करीत आहे. यामुळे आदिलशहा आणि सिद्दी जोहर यांच्यात लढाई सुरू झाली. याचा फायदा घेत शिवाजी महाराज आपल्या 5,000 सैनिकांसह पन्हाळगडावरून पलायन करत विशाल गडाकडे गेले. बाजी प्रभू देशपांडेंनी पावनखिंडीत मुघलांना जीवाच्या आकांताने अडवून ठेवले आणि शिवाजी महाराज सकुशल विशाल गडावर पोहोचले. या लढाईत बाजी प्रभू देशपांडेंना वीर मरण आले. त्यांना आजही महाराष्ट्राच्या इतिहासात एक महान योद्धा म्हणून मानले जाते. यानंतर विजापूरच्या बडी बेगमने औरंगजेबाला शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी विनंती केली. त्याने आपले मामा शाहिस्ते खानला 150,000 सैनिकांसह शिवाजी महाराजांवर युद्ध करण्यास पाठविले. शाहिस्ते खानाने आपल्या विशाल सेनेच्या बळावर पुण्यावर कब्जा मिळवला आणि शिवाजी महाराजांचे निवासस्थान असलेल्या लाल महालात मुक्काम टाकला. शिवाजी महाराजांनी चालाखीने आपल्या 400 सैनिकांसह लग्नाच्या वरातीतून पुण्यात प्रवेश केला. रात्रीच्या वेळी त्यांनी सरळ शाहिस्ते खानावर खतरनाक हल्ला चढविला. शाहिस्ते खानाने खिडकीतून उडी मारून आपला जीव वाचविला, पण शिवाजी महाराजांच्या तलवारीच्या वारामुळे शाहिस्ते खानास आपली 3 बोटे गमवावी लागली. बोटे तर गेली पण इज्जतही गेली. नंतर शिवाजी महाराजांनी सन 1664 मध्ये मुघल व्यवसाय केंद्र सुरतवर आक्रमण करून त्यांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे औरंगजेब अधिक चिडला. औरंगजेबांनी 60 वर्षाचे सेनानायक मिर्झा राजे जयसिंगांना आपल्या 1.5 लाख सैनिकांसोबत शिवाजी महाराजांशी लढाईला पाठविले. या लढाईत शिवाजी महाराजांची हार झाली. त्यांना आपले 23 किल्ले आणि 4 लाख मुद्रा नुकसान भरपाई म्हणून औरंगजेबाला देण्याचा तळ झाला. त्यांना आपल्या 7 वर्षाच्या मुलासोबत आग्र्यास जावे लागले. शिवाजी महाराजांना नियंत्रित ठेवण्यासाठी मुघल दरबारात पद देण्याचे आमिष दाखवण्यात आले, पण औरंगजेबाने तो निर्णय बदलून त्यांना धोक्याने नजर कैदेत ठेवण्याचे आदेश दिले. औरंगजेबाला हे माहीत नव्हते की ही चूक त्यांना महागात पडेल. शिवाजी महाराजांनी आजारपणाचे सोंग केले आणि आपले स्वास्थ्य ठीक करण्यासाठी साधू संत फकीरांना रोज मिठाई व फळे पाठवण्याची इच्छा प्रकट केली आणि एक दिवस ते स्वतः आपल्या मुलासह सामानाच्या पेटीतून नजर कैदेतून बाहेर आले. ते मथुरा, काशी, गया, पुरी, गोवळकोंडा, निजामपूरहून रायगडाला पोहोचले. 1670 शिवाजी महाराजांनी 4 महिन्यातच आपल्या राज्याचा मोठा हिस्सा मुघलांच्या ताब्यातून स्वतंत्र केला. सन 1671 ते 1674 औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आपल्या ताब्यात घेण्याचे भरपूर प्रयत्न केले, पण ते असफल राहिले. त्याने आपला उत्तम योद्धा दाऊद खान आणि मोहब्बत खानला लढाई करण्यास पाठवले, पण शिवाजी महाराजांच्या तुल्य बळापुढे त्यांनाही माघार घ्यावी लागली. याबरोबरच सन 1972 आधी आदिलशहाचा मृत्यू झाला आणि विजापूर महाराजांकडे आले. 6 जून 1674 गागाभट यांनी हिंदू परंपरेनुसार शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. ते हिंदूंचे राजे बनले आणि बऱ्याच काळानंतर उत्साहात वेद मंत्रांनी कोण्या एका हिंदू राजाचा राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांची महानता त्यांची बहादुरी आणि युद्धकौशल्यातच नाही तर ते योग्य प्रशासकही होते. त्यांनी धर्माच्या आधारावर कधीही कुणावर भेदभाव केला नाही. त्यांचे अधिकारी आणि अंगरक्षक मुसलमान होते. त्यांनी कधी कुणाच्या नारीचा अनादर केला नाही तर युद्धात हरलेल्या शत्रूचा अवमान केला नाही. उलट त्यांनी त्या स्त्रियांना आदरपूर्वक त्यांच्या मायदेशी पाठवण्याचा शिरस्ता घातला. गनिमी कावा, किल्ल्यांचा उपयोग आणि नवसेनेचे निर्माण या गोष्टी भारतात प्रथमच महाराजांनी स्थापन केल्या. त्यांनी 4 किल्ले आणि 2,000 सैनिकांपासून सुरुवात केली होती. महाराजांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्याकडे 300 किल्ले, 1 लाख सैनिक होते. 1680 महाराज तापाने आजारी पडून 5 एप्रिल 1680 वयाच्या अवघ्या 52व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले. औरंगजेबाला वाटले की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य खत्म होईल, पण असे झाले नाही. प्रथम त्यांचे पुत्र संभाजी महाराज आणि त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी मराठा शासनाची सूत्र सांभाळली. औरंगजेबाला 25 वर्षे मराठ्यांशी युद्ध करावे लागले, त्यामुळे त्याचे बरेच नुकसान झाले. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रापासून सुरुवात करून पुढे कर्नाटकपासून पाकिस्तानापर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार केला. शिवाजी महाराजांसारखे महापुरुष कधीच मरत नाहीत. ते आपल्या साहस, पराक्रम, महान कार्य आणि बलिदानामुळे लोकांच्या मनात अजरामर राहतात.